नमस्कार, मी अविनाश घोरपडे। आज आपण बापूकुटी इथे आले आहोत। मी जर तुमचा तुम्हाला फ्रंट कॅमेरा ऑन करून जर मी तुम्हाला दाखवला तर तुम्हाला जाणवेल की आपण बापूकुटीमध्ये आहो। या सगळ्या नैसर्गिक वातावरणात आज आपण इथं बसले आहोत। बऱ्याचदा बापूकुटीमध्ये आल्यानंतर मला आपलं जे मोबाईलचं जग आहे, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम असेल किंवा फेसबुक असेल किंवा जे काही ऑनलाईन साईट्स आपण नेहमी सर्च करतो आणि त्याच्यावर असतो, त्या सगळ्या गोष्टीपासून दूर जेव्हा आपण इथं येतो, आपल्याला जाणवते की खरं आयुष्य मला वाटते की या शांतीमध्ये दडलेलं आहे किंवा वसलेलं आहे। आणि एकदम साध्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी तर जेव्हा पाहायला भेटते तर आपण उगाच आपल्या आयुष्यात आपण उहापोह करून त्याला खूप जास्त बेगडी पद्धतीने जगण्याचा आपण प्रयत्न करतो का असं मला जाणवायला लागते। आणि आज मी या परिसरात जेव्हा आलो त्या परिसरात मला यल्लापराव ईश्वर माळी हे जे BSc झाले आहे यांची एक यांनी सेवा पण दिली आहे आणि ते रिटायर झाले आहे आणि त्यानंतर त्यांना बरेच पुरस्कार मिळाले, त्यापैकी एक आनंदकुंज सेवाभाव पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे। आणि आता त्यांची मुळात त्यांचा जो कल आहे तो नैसर्गिक शेती सगळ्यांपर्यंत कशी पोहोचावी याच्या ते प्रयत्नात आहे। त्या व्यतिरिक्त त्यांना आता ते बापूकुटीमध्ये आले आहे, नंतर आनंदवनमध्ये जाऊन तिथे सेवा द्यावी अशी त्यांची भावना आहे। असे म्हणजे माझ्या आजोबाच्या वयाचे एक गृहस्थ माझ्यासोबत आहे आणि मला असं वाटलं की त्यांचा प्रवास पण आपण सगळ्यांनी जाणावा, समजून घ्यावा म्हणून आपण आज त्यांना काही प्रश्न विचारूया। सगळ्यात पहिले तर त्यांचं आजच्या या छोट्याशा इंटरव्ह्यूमध्ये स्वागत आहे। नमस्कार। धन्यवाद। तुम्ही जेव्हा 70 वर्ष आता तुमची 70 झाली आहेत आणि आयुष्याचे बरेच वर्ष तुम्ही काम करून किंवा जॉब केला असेल, पण तुम्हाला असा सेवाभावी वृत्तीने आयुष्य आता येणाऱ्या काळात घालवावं असं केव्हा वाटलं मला जाणून घ्यायचं आहे। हां, ते असं आहे, एकूण जीवनाची जी विभागणी केली की तारुण्यपण उद्योग व्यवसायाचा जो कालखंड आहे तो त्यानंतर वयाच्या 60 मनुष्याने थांबायला पाहिजे सर्वसाधारण, आणि 60 जर थांबायचं असेल तत्पूर्वी 20 त्याची पूर्वतयारी करावी लागते। आपल्या ज्या प्रापंचिक जबाबदाऱ्या आहेत त्याच्यातून 60 ज्या जबाबदाऱ्यातून आपल्याला बऱ्यापैकी मुक्त व्हायचं आहे आणि त्यानंतर या जो काही उर्वरित जो काही वेळ आहे 60 बोनस लाईफ तो स्वतःसाठी खर्च करायचा आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या ज्या गोष्टी तुमच्या जीवनात ज्या काही अपुरे राहिल्या आहेत त्याच्यामध्ये काही वाचन असेल, त्याच्यामध्ये काही आध्यात्मिक प्रवास असेल, काही प्रवास करायचा असेल स्वतःसाठी, या सगळ्या गोष्टीसाठी शारीरिक आरोग्यासाठी योगा प्राणायाम हाही विषय त्याच्यामध्ये येतो, त्यानंतर मानसिक आरोग्यासाठी काही चांगली पुस्तक वाचणं, काही प्रवास करणं हाही त्याच्यामध्ये विषय होतो, सामाजिक आरोग्यासाठी तुम्ही तुमचं स्वतःचं छोटं गाव, तालुका, जिल्हा आणि राज्य सोडून तुम्ही पूर्ण देश आपल्या पर्यटन केलं पाहिजे। पर्यटनाच्या माध्यमातून तुम्हाला जगाची ओळख व्हायला लागते आणि जग आणि आपण काही दोन नाही, आपण कुपुमुंडक वृत्तीनं आपलं गाव सोडत नाही, आपला तालुका सोडत नाही, आपला जिल्हा सोडत नाही, तर त्याला पहिलं काम आहे घराच्या बाहेर, एक पहिलं पाऊल आपलं घराच्या बाहेर पडल्यानंतर जग हे आपल्या दुनिया मिरी मुठ्ठी में अशा पद्धतीचं हे विश्व आहे आणि हे विश्व हे तुम्हाला परमेश्वराने प्रचंड मोठ्या येणं आत्मीयतेनं ते बहाल केलेलं आहे। त्याचं कारण असं आहे, आपल्या शरीरामध्ये जे पंचमहाभूत आहेत, बाहेरी पंचमहाभूत आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे पंचतत्व आहेत, तीच पंचतत्व माझ्या आतमध्ये आहेत आणि त्यामुळं आपल्याला त्याचा बॅलन्स करायचा आहे। त्याचा बॅलन्स करण्यासाठी आपल्याला त्याचं समजून घ्यायला पाहिजे, पृथ्वी म्हणजे काय, त्याची सहनशीलता काय आहे, धरणी मातीची सहनशीलता काय, त्याच्या पाठोपाठ आपला जो प्रवास होतो, जलदेवता, जलदेवता जसं बाहेर आहे तशी ती माझ्या शरीरामध्ये पोटामध्ये सुद्धा आहे, हा दुसरा टप्पा झाला। हे सगळ्याचा जो हे होण्यासाठी खाल्लेलं अन्न आणि पचवण्यासाठी वगैरे जे लागतं तो अग्नी लागतो, तर त्याच्यात अग्नितत्वही आज आपल्यामध्ये कार्यरत आहे, आपल्या सर्वांमध्ये छोट्याला आलेल्या जीवापासून सर्वच्या जो उत्पत्ती स्थिती लय शेवटचा जो अंतिम संस्कार होतो तोपर्यंत आपल्याला या सगळ्या गोष्टीची आवश्यकता आहे आणि एक शेवटी आपण परत त्या मिट्टीमध्ये त्या ह्याच्यामध्येच आपण विलीन होणार आहोत। म्हणजे इतका आपला जवळचा संबंध असूनसुद्धा आपण त्याच्याकडं अक्षम्य दुर्लक्ष केलेलं आहे, आपण त्याच्यावर पाहत नाही, तेव्हा आपण एका वेगळ्या विश्वामध्ये पैसा 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 असा धावत राहतो आणि त्याच प्रकारचं जीवनशैली आपण आपल्या नवीन पिढीला सांगायला लावलो आहे। तू शाळा शिक, भरभर लवकर मोठा हो, तू नोकरी कर, तू पैसे मिळव आणि तू बंगले बांध आणि तू ऐश कर, तू आराम कर,
ह्या ज्या काही एक प्रकारच्या मृगजळासारख्या ज्या गोष्टी लागलेत त्यामुळं मूळ जीवन जे आहे, जे काही मूळ अस्तित्व आहे मनुष्य जन्माचं, ते टोटली आपण हरवलं जातं आणि आपण मृगजळाच्या पाठीमागे धावतो, ज्याच्यामध्ये सत्य जे आहे ते आपल्याला भेटतच नाही आहे आणि तिथं आपली निराशा व्हायला लागते. मग नैराश्य जीवनामध्ये वयाच्या 40-50 सुद्धा आपल्याला नैराश यायला लागते. एवढ्या लवकर नैराश येण्याचं कारणच काय? वास्तविक त्याची काही गरज नाही, कारण गरजा आपण वाढवून ठेवलेल्या आहेत स्वतःसाठी. आपण जशा जशा आपल्या गरजा कमी करत राहू त्या पद्धतीनं तो तुम्हाला आनंद भेटत राहणार आहे. आपल्याला जगण्यासाठी काय बेसिक घटना आहेत? रोटी, कपडा, मकान, या ज्या गोष्टी सुविधा ज्या म्हणाल्यात त्याच्यासाठी रोज बाजारामध्ये एकदा निवास जर असेल आपल्याला, ह्याच्यामध्ये स्वतःसाठी आपल्या आईवडिलांना निर्माण केलेलं घर असेल, कदाचित नसेल तर ते छोटी कोटी तुम्ही स्वतःसाठी अल्प बजेटमधली इकॉनॉमिकल म्हणजे आर्थिकदृष्ट्या कमी बजेटचं एखादं घर तुम्ही स्वतःसाठी बांधू शकता. पती पत्नी, नवरा बायको, मुलाबाळांच्यासाठी इतकं हे करू शकता. पण त्याच्यावर जो अनावश्यक खर्च आहे 50 लाख, 60 लाख, 70 लाख, 1 कोटी रुपये याची आवश्यकता बिलकुल नाही आहे, कारण ते तुम्हाला स्वास्थ्य मिळत नाही आहे. एवढ्या मोठ्या महागड्या घरात राहून तुम्हाला स्वास्थ्य, पण झोपडीमध्ये खूप छानपैकी स्वास्थ्य तुम्हाला, कारण का तुमच्या झोपडीमध्ये रोज निसर्ग येतो. सकाळचं सूर्योदयाचं ऊन तुमच्या झोपडीमध्ये येणार आहे, पण ते तुमच्या अपार्टमेंटमध्ये येणार नाही, बरं का? त्याच्यासाठी तुमचं घर एकदम सुटसुटी छोटं एक गुंठ्याचा प्लॉट असेल, त्या गुंठ्याच्या प्लॉटमध्ये तुम्ही छानपैकी झोपडी बांधून राहू शकता आणि त्याचा आनंद घेऊ शकता. निसर्गाचा थंडी, आपण ह्या गोष्टीपासून पळतो आहोत. पावसाळा सुरू झाला की आपल्याला पाऊस नको आहे, थंडी सुरू झाली की आपल्याला थंडी नको आहे, आणि उन्हाळा सुरू झाला की ऊन नको आहे. म्हणजे पावसाळ्यामध्ये छत्रीपासून संरक्षण, म्हणजे आम्ही त्याच्यापासून दूर पाहिजे, आपण निसर्गात पाहिजे, पावसामध्ये भिजायला पाहिजे, पण आपण छत्रीचा आधार घेतो. आणि त्यानंतर हिवाळा सुरू होतो, आपण स्वेटरचा आधार घेतो. उन्हाळा सुरू होतो, उन्हाळी छत्री घेतो. तेव्हा आपण सातत्यानं निसर्गापासून दूर आहे, त्यामुळे निसर्ग या जन्मामध्ये मला निसर्गच कळला नाही असं त्याचं उत्तर तयार होतं. तेव्हा याच्यासाठी आपल्याला हे सगळं सोडलं पाहिजे. बहाणे जे आहे, समाज काय म्हणेल, कोण काय म्हणेल, याचं काही तुम्हाला म्हणायसाठी कुणाला वेळ नाही आहे. ही निव्वळ आपल्या मनाची स्वतःचीच हे आपण निर्माण केलेले पडदे आहेत की कोण काय म्हणेल, कोण काय, तर तसं कुणालाही वेळ नाही आहे. स्वतःसाठी जगण्यासाठी आपल्याला निसर्गाकडेच गेलं पाहिजे. आता या इथं आपण जरा स्वल्प विराम देऊया, दुसरा तुम्हाला प्रश्न घेऊया. अत्यंत महत्त्वाचे मुद्दे तुम्ही इथे खरंच कव्हर केले आहे. म्हणजे सिमेंटच्या या जंगलात राहता राहता आपले मनही सिमेंटची का काँक्रीट झाले आहे का असंच झालं आहे, आणि मग निसर्गात आल्यानंतरच आपल्याला निसर्गाची किंमत कळते का असं जाणवायला लागलं. मला स्वतःसुद्धा, कारण मी सुद्धा त्याच विश्वातला एक भाग आहे, त्याच विश्वातला एक भाग आहे. पण खरंच तुमच्यासोबत बोलत असताना एक गोष्ट जाणवली की आयुष्य नेमकं काय आहे. तर मग आयुष्य म्हणजे खूप मोठमोठ्या गाड्या किंवा खूप मोठं घर किंवा खूप सामाजिक प्रतिष्ठा मोठ्या प्रमाणात त्या गोष्टीतून भेटावं याची हाव असं आहे का, की त्याही पलीकडे जाऊन अत्यंत साधेपणा म्हणजे आयुष्य निसर्गात राहून निसर्गाला समजून आणि समाज काय म्हणेल, म्हणजे सध्याचा समाज काय म्हणेल, ह्या सगळ्या गोष्टीच्या दूर जाऊन आपण आयुष्यातलं काही वर्ष घालवावं का, हा प्रश्न खऱ्या अर्थानं उद्भवतो जेव्हा तुमच्यासारखे व्यक्ती या गोष्टीवर बोलतो. तेव्हा म्हणजे नाही निदान तुम्हाला 30-40 ह्या गोष्टी झाल्या तर 40 तुम्ही निदान ह्या गोष्टीचा विचार करू शकता की आयुष्य आपल्याला वी हॅव टू लिव्ह आवर लाईफ इन सिम्प्लिसिटी असा प्रश्न निर्माण होतो. तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुमच्या बोलण्यात सर मला दिसले. पुढचा प्रश्न थोडक्यात उत्तर द्यावं, कारण आपण 2-4 प्रश्न पुरा कव्हर करून घेऊ असं मला वाटते. तुम्ही आता जे आपण बोलता बोलता असं ठरलं की पायदळ यात्रा तुम्ही जे केली आहे आणि तुम्ही 3,100 किलोमीटर पायी यात्रा केली, एवढा मोठा प्रवास पायदळ चालला आहे. आता आपण बाजूला समजून जा, आपला किराणा दुकानातून चॉकलेट आणायचं असेल तर आपण गाडीने जातो, अशा परिस्थितीत तुम्ही एवढा मोठा प्रवास केला आहे, याचा उद्देश मुळात काय होता आमच्या खरंच दर्शकाला जाणून घ्यायचा आहे. हा तो विषय असा आहे, दोन्ही प्रकारचे आपले त्याच्यामध्ये प्रवास आहेत. एक शारीरिक प्रवास आहे, शरीराची क्षमता आपल्याला जाणवायला मिळते. आपल्यामध्ये कारण असताना जे काही बॉडीमध्ये वजन वगैरे वाढलेलं असतं, त्यामुळे जो भारत जर काही आपल्याला जवळून पाहायचा असेल तो खेड्यामध्ये भारत आहे, तो नदीकाठांना भारत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एक आध्यात्मिक जो काही त्याचा अनुभव यायला येतो, त्याच्यामध्ये 3 पायऱ्या आहेत: विवेक, वैराग्य, आत्मज्ञान प्राप्ती. आणि या सगळ्याच्या वैराग्य शरीरात येण्यासाठी आपल्याला आपल्या घराचं जे अटॅचमेंट आहे ती तोडली गेली पाहिजे. आणि निर्धन खिशामध्ये पैसा न घेता कमीत कमी साधन सामुग्री, 1-2 ड्रेस आणि रात्री झोपायसाठी लागणारं साहित्य, एवढ्या कमी साहित्यावरती
आम्ही नर्मदा परिक्रमा हा प्रवास 2015 नोव्हेंबरला सुरुवात केली आणि एप्रिलच्या एंडला तो प्रवास माझा पूर्ण झाला आहे. हा टोटल प्रवास आहे 3,100 किलोमीटर आणि याच्यामध्ये मला भारतातला जे काही जवळून पाहायला मिळालं गोर गरिबी अमुक तमुक तिथं जर तुमचा हेतू चांगला असेल तर एक त्याला एक स्लोगन आहे आम्ही कोणाचे काय खातो तो राम आम्हाला देतो. तर तुम्हाला तुमचा हेतू आहे प्रवास करणं तुम्हाला संग्रह करायचा नाही आहे तेव्हा कुणीही समाजातला मनुष्य माईबाप तुम्हाला एक वेळचं जेवण आनंदानं द्यायला तयार असतो. पण याच्याबद्दल माझ्या मनामध्येच शंका खूप असल्यामुळं आपण ते बोलत नाही आपण व्यक्त होत नाही आहे. व्यक्त न झाल्यामुळं आपल्या सगळ्या समस्या आपण निर्माण करतो. तर आपण जसं जसं व्यक्त होतो आपण जसं जसं समाजात मिक्स व्हायला लागतो आपण त्याच्यासाठी काय सेवा द्यायला गेलो. एखाद्या गावामध्ये मला जर संधी आली मारुतीच्या मंदिरामध्ये राहण्याचा तर त्या मारुतीच्या मंदिराची पहिल्यांदा मी झाडू घेऊन स्वच्छता साफसफाई केली. त्यानंतर त्या पुजाऱ्याला आश्चर्य वाटलं तुम्ही चौकशी केली त्या पुजाऱ्याने. त्या चौकशी केल्यानंतर मी हेतू सांगितला. हेतू सांगितल्यानंतर बाबाजी तुम्ही इथं थांबा तर हातपाय धुवा आराम करा मी माझ्या घरून जाऊन डबा आणतो. म्हणजे गिव्ह अँड टेक रिस्पेक्ट बरं का ही संस्कृती आहे. द्या आणि घ्या. तो तुम्ही तुमचं विनम्रता जो हे करा व्यक्त करा तुमचा जो काही हेतू तुम्ही स्वतःचा समोर लोकांच्या समोर ठेवा लोक तुम्हाला जवळ घ्यायला एकदम तयार आहेत बरं का. पण हेतूमध्ये जर काही गडबड असेल तर लोक दुरूनच हे करतात. तुमची संशयास्पद वर्तणूक पाहिली की लोक तुम्हाला आसरा देत नाहीत. पण तसा प्रसंग माझ्या वाट्याला कधीही कुठं आलेला नाही आहे. कारण जया अंगी मोठेपण तया यातना कठीण या उक्तीप्रमाणं सातत्यानं आम्ही कष्टाची भूमिका ठेवली होती आणि कुणाला त्रास द्यायचा नाही गरजेपुरतंच खायला घ्यायचं. एकाच वेळाला नाही मिळालं तर चालेल बरं का. पण तसं शक्यतो घडत नाही. हा जो आम्हाला नर्मदा परिक्रमाचा जो काही अनुभव आहे त्याचनंतर कोरोनाचा कालखंड मधला काळ सुरू झाला त्यानंतर आमच्या सांगली शहरामध्ये एक आम्ही थीम केली. फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्ही निसंग पूर्वी नर्मदा परिक्रमामध्ये माझ्या सोबत थोडे कपडे साहित्य होतं पण पुढचा जो टप्पा आम्ही जो गाठला निसंग त्याच्यामध्ये सोबत मोबाईल नाही खिशामध्ये पैसा अडका नाही आणि जवळजवळ आमच्या 50 लोकांच्या टीमनं 4 दिवसाचा प्रवास 3 रात्री आणि पूर्ण 4 दिवस आम्ही निव्वळ पायी चालत 11 मारुतीचं दर्शन घेण्यासाठी सांगली सातारा आणि कोल्हापूर 3 जिल्ह्यामध्ये भटकंती करत होतो आम्ही. आणि तोही आम्हाला रोमांचकारी अनुभवाला लोकांनी आमचं उत्स्फूर्त स्वागत केलं की या काळामध्ये 2022 सध्या जग इतकं धावतं आहे पळतं आहे अशा प्राप्त परिस्थितीमध्ये इकडे कोणी लोक पायी चालायचं नावच कळत नाही आहेत. आणि अशा वेळेला तुम्ही हे जे काही मोहीम हातात घेतलेलं आहे त्यामुळे तुमच्यापासून आम्हाला स्फूर्ती घ्यायला मिळते. आणि त्याच पद्धतीचं लोकांनी आमची निवास व्यवस्था केली. आम्हाला वरती जे काही हे अंतरुण जे म्हणतो ती जमीन धरणी माता आणि वर जे आकाश हे आम्हाला पांघरून अशा ह्या आमच्या कल्पना आहेत आणि त्या कल्पना आम्हाला सातत्यानं आम्हाला आनंद देत गेलेल्या त्यामुळं आम्ही संघापासून त्यामुळं आम्ही या सगळ्या विषयावर जे काही आपण म्हणतो की संघाकडून निसंघाकडं म्हणजे आपल्याला जे काही कपड्यांचं हे लागतं मोठ्या मोठ्या 4-4 ड्रेस लागतात 5-5 ड्रेस लागतात त्याची काही आवश्यकता नाही. आणि अंगावर एक पंचा झाला अंगावर एक साधं विजार शर्ट झाली तर एवढ्या किमान गरजावर आपण संपूर्ण जीवन जगू शकतो. आणि हे सगळे आपल्या आईवडिलांनी आजी आजोबांनी आपल्याला दाखवलेले आहे. कपडे तेच धुवायचे तेच वळवायचे तेच वापरायचे हाच प्रकार आम्ही 2022 परवा फेब्रुवारीमध्ये अनुभवलेला आहे. तर ह्या सगळ्या प्रवासाचं इन ब्रीफमध्ये आपण हा विषय इथं घेत आहोत. थँक्यू सर. एक शेवटचा प्रश्न घेतो मी. मेट्रो ट्रेनच्या स्पीडच्या जगामध्ये तुम्ही पायदळ चालण्याची गोष्ट करता म्हणजे निश्चितच तुमच्याकडे आमच्या मुलांसाठी म्हणजे जे युवक आहे विशेषतः या युवकांसाठी एक मला शेवटचा मेसेज तुमच्याकडून हवा की तुमचा आयुष्याचा जो अनुभव आहे की या युवकांनी आयुष्य नेमकं जगावं कसं. म्हणजे बदल खूप सारे झाले आहेत टेक्नॉलॉजिकली खूप बदल झालेले आहे. मोबाईल हे सगळ्यांचं विश्व झालं आहे. आजकाल उपास करणं म्हणजे त्या दिवशी मोबाईल न वापरणं असं झालं आहे. पहिले उपास म्हणजे पोटात अन्न न जाणं असं होतं. एवढा फरक झाला आहे. ही गोष्ट खरी आहे सगळ्यांना आमच्या व्ह्यूअर्सला पण ती गोष्ट पटेल. आताच्या या नवीन पिढीला शालेय शाळकरी मुलांना किंवा मग कॉलेजच्या शिकणाऱ्या मुलांना किंवा युवकांना तुमचा मला ब्रीफमध्ये काही मेसेज द्यायचा असेल तर एक शेवटचा मेसेज मला खरंच तुमच्याकडून हवा. काय तुमचा मेसेज आहे त्यांच्याकरता.
तर तो बेसिक असा आहे, आमचं जे काही बालपण होतं त्याच बालपणाशी आपण धरून जाऊ. या प्रत्येकाचा जो काही असा आहे उत्पत्ती स्थिती लयाच्या ज्या पायऱ्या आहेत, आपल्या जन्म थोडंसं स्थिरावणं आणि प्रत्येक प्रकारचं एक दिशी सोडून जाणं, तेव्हा आपला शरीराचा फिटनेस सर्वात महत्त्वाचा आहे. त्या वेळेवर जे जन्माला आलेल्या बालकापासून त्याची कुणाची सुटका नाही आहे, त्याचं आरोग्य त्यांनी स्वतःच मेंटेन केलं पाहिजे. सकाळी स्वतःच्या आरोग्यासाठी योगा, प्राणायाम या सगळ्यासारखे विषय, निसर्गामध्ये बसणं, उठणं, धावणं, चालणं आणि याच गोष्टी तुम्हाला सर्वांच्यासाठी आहेत. याला कुठेही ही सेवा दुसरी कुणी तुम्हाला देऊ शकत नाही, आई वडील देऊ शकत नाहीत, पैसे देऊन तुम्हाला घेऊ शकता येत नाही. तुमचं आरोग्याची मेहनत तुम्हाला स्वतःलाच करावी लागेल. तेव्हा नो ह्याच्यामध्ये इतकं मी स्पष्टपणानं बोलू इच्छितो की नो सॉरी नो एक्सक्यूज, की सकाळी लवकरात लवकर सूर्योदयापूर्वी आपल्याला उठलंच पाहिजे. तेव्हा आपण आता कितीही डिग्र्या मिळवा, कितीही शिक्षण घ्या, पण याला आपल्याला पर्याय नाही. आरोग्यासाठी आपल्याला सकाळी वेळेवर उठणं, तुम्ही स्वतः एक दिवस असा प्रयत्न करून बघा की बिफोर टाईम उठा, की तुम्ही आज आता ऑन अन ॲव्हरेज 6 उठत असाल, कदाचित तुम्ही 5:30 जर उठला 5:30 तर तुम्ही सगळं तुमचं जे काही दिनचर्या आहे ती सकाळी लवकर वेळेत आवडल्यामुळं तुम्ही शाळेमध्ये वेळेत जाऊ शकाल, कार्यालयामध्ये वेळेत जाल, म्हणजे बिफोर टाईम तुम्ही जाला. बिफोर टाईम गेल्यामुळे एक प्रचंड मोठा एक आनंद मिळतो आणि तोच आनंद दिवसभर काम करायला तुम्हाला पुरेसा असतो. आणि जर तुम्हाला जर बॉर्डर लाईनला गेला, टाईम झाल्यानंतर 5 लेट गेला की लेट शेरा मिळतो आणि तो दिवस तुमचा खराब जातो, तर याचा मध्ये जो काही मध्य काढायचा, हे सगळं दुनिया म्हणजे आपल्या हातात आहे, हे दुसऱ्याच्या हातात नाही. या सगळ्या गोष्टी आपण अशा पद्धतीने केलं पाहिजे, खूप सिस्टमॅटिक जीवन जगलं पाहिजे. जसं निसर्ग आपला आहे, सूर्योदय ते सूर्यास्त, नंतर 12 आपले जे ऋतू आहेत, वेळेवर पाऊस येतो, वेळेवर थंडी पडते, वेळेवर ऊन असतं, तसंच हे आपलं जीवन आहे. आपण त्याला ॲडजस्ट केलं पाहिजे. आपण त्याला मधलं जे काही शॉर्टकट घेतो की छत्री घेतो, स्वेटर घेतो, हा शॉर्टकट तर नाही आहे बरं का. तेव्हा तुम्हाला ते गरजेपुरता त्याचा वापर करा, त्याचा अतिवापर करू नका बरं का. अशा पद्धतीचं जीवन माणसाने खूप आनंदी जीवन जगायचं. आपल्याला हे जीवन पुनश्ची परत भेटणारं नाही आहे. तेव्हा तुम्हाला नंतर असं वाटेल की अरे माझ्याकडून खूप उशीर झाला आहे सगळं समजून घेण्यासाठी, तेव्हा वेळ गेलेलं नाही मित्रांनो. तर तुम्ही खूप चांगलं, तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुम्ही छान वेळेवर, तुम्ही सगळे लोक चांगले आहात, याच्यामध्ये जगात वाईट असं काहीच नाही आहे. फक्त तीन गोष्टीवर आपण थांबलेलो आहात, अविद्या, अज्ञान आणि अविवेक. बरं का, थोडक्यात काय झालेलं आहे, 5:45 उठायला पाहिजे. सर्वांना माहिती आहे, आईला माहिती आहे, बाबांना माहिती आहे, मुलांना माहिती आहे, पण उठायचं कोण, हाच इथे एक मोठा प्रश्न तयार झालेला आहे. तर तो उठणं हे कर्मप्राप्त आहे, त्याला सोल्युशन नाही. तर अशाच पद्धतीनं तुम्ही इथून पुढं आजपासून आपण एक नवीन जीवनाला सुरुवात करूया. एवढा हे विषय ठेवून मी इथंच थांबूया. धन्यवाद. हो धन्यवाद, धन्यवाद. तुम्ही जो आम्हाला वेळ दिला आणि जे लाख मुलाचं मार्गदर्शन केलं ना माझ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा जे दर्शक हा व्हिडिओ पाहिल त्यांच्यासाठी, खरंच खूप अमूल्य आहे. 70 अनुभव तुम्ही आज इथं आमच्यासमोर व्यक्त केला आणि त्याकरता मी तुमचे खरंच आभारी आहो. मी तुमचे आभार व्यक्त करतो. आज हा व्हिडिओ थोडा लांबलेला, आपण इथेच थांबूया. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की आपलं आयुष्य एक डिसिप्लिन असलं पाहिजे आणि सिम्प्लिसिटी आपल्या आयुष्यात असली पाहिजे. आम्ही इथे बापूकुटीमध्ये आहोत, जिथे महात्मा गांधीजी राहून गेले, त्यांचं इथं वास्तव्य होतं. अशा ठिकाणी आज हा व्हिडिओ मी रेकॉर्ड करत आहो आणि त्या परिसरात मी रेकॉर्ड करत आहो, कारण आतमध्ये ते रिस्ट्रिक्टेड आहे. मला असं वाटतं की आजच्या या व्हिडिओतून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळेल आणि तुम्ही आम्हाला जो वेळ दिला त्याबद्दल खरंच खूप आभार. धन्यवाद. मी ते थांबतो. थँक्यू सो मच. धन्यवाद.